परभणी परिसरात माझ्या बाबा बहिणींना डंकेल प्रस्ताव आणि भारतीय अर्थव्यवस्था हा विषय मला दिला आहे आणि त्याबद्दल पहिल्यांदा मी एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो. शेतकरी संघटनेच्या वतीने इथे स्वागत झालं आणि कोट्यावधी शेतकऱ्यांचे पंचप्राण वगैरे असंही वर्णन झालं. शेतकरी संघटनेचा नाही म्हटलं तरी संबंध आहे म्हणून मी हे स्पष्ट करतो की डंकेल प्रस्ताव किंवा डंकेल यांना पाठिंबा देणं, त्यांचं समर्थन करणं हे काही शेतकरी संघटनेचं काम नाही. डंकेल प्रस्ताव पास झाल्यामुळे किंवा न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे अशी काही परिस्थिती नाही. शेतकऱ्यांना त्यांची जी काही मागणी आहे ती शेवटी लढूनच मिळवावी लागेल. डंकेल या विषयावरती मी पहिल्यांदा शेतकरी संघटकमध्ये एक लेख लिहिला, तो फक्त एवढंच दाखवण्याकरता की गेली 10-12 वर्ष सगळ्या हिंदुस्थानामध्ये जे शेतकरी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाची जी भूमिका आहे आणि ज्या मागण्या आहेत तीच भूमिका आणि त्याच मागण्या डंकेल प्रस्तावाच्या रूपाने पुढे आल्या आहेत. म्हणजे डंकेल शेतकरी संघटनेला पाठिंबा देतो ही गोष्ट स्पष्ट आहे. शेतकरी संघटनेने डंकेलला पाठिंबा देणं ही गोष्ट काही इतकी महत्वाची नाही. 10 वर्षापूर्वी शेतीमालाचा भाव ही बाजारपेठेवरती आधारित मागणी घेऊन संघटना पुढे आली. सूट सबसिडी नको एवढंच नव्हे तर कोणत्याही तऱ्हेची धर्मादाय नको, या पलीकडे जाऊन खतांवरती असलेली सबसिडी दूर करून जेव्हा खताच्या किमती वाढवण्यात आल्या तेव्हा शेतकरी संघटनेने त्याचं स्वागत केलं. साधारणपणे कोणतीही कामगारांची संघटना, शेतकऱ्यांची संघटना, त्या संघटनेच्या सदस्यांच्या विरुद्ध जाणारी एखादं विरुद्ध जाणारं असं धोरण असतं तेव्हा त्याला पाठिंबा देत नाहीत. कामगारांचे पगार कमी झाले आणि कामगार युनियननी स्वागत केलं असं काही कधी होत नाही. पण शेतकऱ्यांच्या या संघटनेने खतांचे भाव वाढले तरी त्या खतांच्या वाढलेल्या भावांचं स्वागत केलं आणि सबसिडी रद्द करण्याच्या धोरणाचं स्वागत केलं. त्यावेळी एक भूमिका आम्ही मांडली होती, उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. म्हणजे सरकारकडनं तो घ्यायचा आहे असं नाही, तर त्या काळामध्ये मी अगदी स्पष्टपणे म्हटलं होतं की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू नये म्हणून सरकार जे जे काही प्रयत्न करतं ते सरकारने करू नयेत. म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालू नये, कापसाच्या निर्यातीवर बंदी घालू नये, बाहेरनं गहू आणून इथे कमी दरात विकण्याचा प्रयत्न करू नये. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्च भरून निघत नाही. तेव्हा मला काय पाहिजे, उत्पादन खर्चावर आधारित भाव पाहिजे. अनेक शेतकरी संघटना यावेळी पॅरिटी प्राईसची मागणी करत होत्या. म्हणजे महागाई निर्देशांक जसा चढत जाईल तसतसा शेतीमालाचे भावही आपोआप चढत गेले पाहिजेत अशी मागणी होती. या मागणीला शेतकरी संघटनेने विरोध केला होता की महागाई भत्त्याच्या आधारावरती किमती शेतीमालाच्या ठरणं अशक्य आहे, शेतकऱ्यांना काय मिळालं पाहिजे. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की खुल्या बाजारामध्ये जिथं कोणाही शासनाचा किंवा कोणाचाही हस्तक्षेप नाही, जाणीवपूर्वक केलेला हस्तक्षेप नाही, अशा अवस्थेमध्ये कोणची किंमत शेतकऱ्याला मिळू शकली असती तेवढीच किंमत ही त्याची हक्काची आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी अपेक्षा ठेवता कामा नये. काही अर्थशास्त्रज्ञ मंडळी इथं बसलेली मला दिसत आहेत, त्यांच्याकरता मी सांगतो, बाकीच्यांना समजलं नाही हे वाक्य तर सोडून द्या, की किमती बाजारात ठरताना ज्या संतुलन बिंदूवरती किमती ठरतात किंवा ज्या इक्विलिब्रियम पॉइंटवर किमती ठरतात त्याचं वर्णन मुळामध्ये सरासरी खर्च बरोबर सरासरी किंमत म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू बरोबर ॲव्हरेज कॉस्ट असं समीकरण आहे. बाजार नसताना
कोणची किंमत ठरली असती ह्याचा अंदाज बांधायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता? सरासरी किंमत काय ठरली असती हा आलेख तर आपल्याला काही माहित नाही. ऍव्हरेज रेव्हेन्यू कर ही काही आपल्याला माहित नाही, पण ऍव्हरेज कॉस्ट करचा आपल्याला काही अंदाज बांधता येतो. म्हणजे अर्थशास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचं झालं तर ऍव्हरेज कॉस्ट कर इज द बेस्ट लोकस ऑफ द इक्विलिब्रियम पॉइंट. म्हणजे संतुलन बिंदू ह्या रेषेवरती कुठेतरी आहे, ती कुठे आहे ते आपण शोधून काढू. तेव्हा उत्पादन खर्चावर आधारित किंमत ह्याचा अर्थ शेतीच्या बाबतीमध्ये संतुलन बिंदू म्हणजे खुल्या व्यवस्थेमध्ये मिळणारी किंमत असा होतो आणि शेतकरी संघटनेने तेवढंच मागितलं. याच्या पलीकडे जाऊन शेतकरी संघटनेने एक अर्थशास्त्राचा आणि विशेषत अविकसित देशांच्या विकासाचा एक विचार मांडला. ज्यावेळी सगळ्या देशामध्ये सगळ्या जगामध्ये काय शब्द वापरावा त्याला शब्द अजून काही रूढ झालेला नाही, पण मी त्याला शब्द असा वापरतो सरकारशाही. म्हणजे जे काही भलं करायचं असेल ते सरकार करेल अशी भावना होती, अशी एक विचारसरणी होती. प्रामुख्याने समाजवादी वाङ्मयातून घेतलेली, समाजवादी साहित्यातून घेतलेली. भारतामध्ये नेहरूंनी समाजवादी सदृश अशा नियोजनाची सुरुवात केली होती आणि जो नियोजनाचा कार्यक्रम चालला होता त्याच्यामधून काहीही निघत नाही असं स्पष्ट झालं होतं. त्यावेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटवण्याकरता एक 20 कलमी कार्यक्रम दिला होता आणि मग त्यांच्या सुपुत्रांनी संजयने आणखी 3 कलमी कार्यक्रम दिले. ही 1980 सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी असं म्हटलं की 20 कलम नकोत 23 कलम नकोत, गरिबी हटवण्याकरता खरं एकच कलम पुरेसा आहे. मला त्यावेळी दिल्लीच्या काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की गरिबी हटवण्याकरता नेमकं काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे, आणि त्यावेळी मी त्याला दिलेलं उत्तर असं होतं की गरिबी हटवण्याकरता काहीही करण्याची गरज नाही, गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणून जे प्रयत्न तुम्ही करता सातत्याने ते प्रयत्न बंद करा म्हणजे गरिबी आपोआप हटते. या वाक्यामागे एक अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांताची थोडी चर्चा आपण आता करू आणि मग डंकेल प्रस्तावाकडे वळू. विकास समाजाचा किंवा कोणत्याही आर्थिक व्यवस्थेचा कशामुळे होतो त्याच्याबद्दल वेगळे वेगळे विचार आहेत. काही नियोजन पाहिजे म्हणतात, किंबहुना आमच्याकडे पंचवार्षिक योजनेमध्ये अनेकांनी काही गणिती समीकरणांचा खेळ करून विकास ही काहीतरी फार कठीण गोष्ट आहे, श्रीमंती किंवा विकास ही मोठी दुस्साध्य गोष्ट आहे, गरिबी हे दुष्टचक्र आहे, विशेष सर्कल आहे आणि त्या दुष्टचक्रातनं बाहेर पडण्याकरता काही विशेष प्रयत्न करावे लागतात अशी भूमिका एका बाजूला मांड. आणि हे प्रयत्न कोण करणार? अर्थात सरकार करणार. हा सरकारशाही विचार पद्धतीचा मासला. आम्ही ह्या विरुद्ध नेमका उलटा विचार मांडत होतो. गरिबी हे दुष्टचक्र नाही, गरिबी ही अनैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला जर आपण चांगलं जगावं असं वाटतं, आपल्या बायका मुलांनी चांगलं जगावं असं वाटतं, आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त चांगलं उद्या जगावं अशी जर माणसाची उर्मी असेल तर त्याच्या प्रयत्नातून विकास हा सहज साध्य झाला पाहिजे. जर तो होत नाही नसेल तर त्याचा अर्थ असा की कोणीतरी गरिबी टिकावी म्हणून प्रयत्न करतो आहे. गरिबी मुद्दाम ठेवली तर राहते नाही, तर गरिबी ही आपोआप दूर होणारी गोष्ट आहे. महात्मा गांधींच्या वाक्यात सांगायचं झालं तर महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की गरिबांकरता आम्ही सगळं काही करायला तयार आहोत, फक्त गरिबांच्या छातीवरनं उठायला तयार नाही. मी मराठीत छाती हा शब्द वापरला, इंग्रजीतलं वाक्य असे की वी आर प्रिपेअर्ड टू डू एनिथिंग फॉर द पुअर एक्सेप्ट गेटिंग ऑफ देअर बॅक्स. तुम्ही त्यांच्या छातीवरनं उठा म्हणजे मग तुमच्या उपकारांची आणि तुमच्या उद्धाराची गरिबांना काहीही गरज नाही. हाच आर्थिक विकासाचा मुद्दा मी थोडा दुसऱ्या पद्धतीने मांडतो. समजा तुम्ही एक लहान मुलाचं उदाहरण घेऊ. या विषयावर मी नुकताच एक लेख लिहिलाय, माझा फार आवडता लेख आहे, पंगुम लंगये ते गिरीम. एका महाराष्ट्रातल्या अत्यंत सहृदय लेखिकेनी आईनी तिचं मूल
हे जन्मता अपंग निघालं आणि त्या मुलाला वाढवताना तो त्यातले त्यात माणूस म्हणून जगू शकाव्या ह्याकरता त्या आईने जे प्रयत्न केले त्याचं त्याच्यामध्ये सगळं काही वर्णन केलं आहे. जर का लहान मुलाच्या आईने, आपण असं धरूया की चांगलं मूल आहे, स्वस्थ निरोगी मूल आहे, आणि आईने जर असं ठरवलं की बाळानी काहीही आपण प्रयत्न करू नये, वळण्याचा प्रयत्न करू नये, चालण्याचा प्रयत्न करू नये, कारण चालण्याचा प्रयत्न तो करायला लागला तर पडेल, लागेल, त्याच्यापेक्षा तो हळूहळू मोठा होईल तेव्हा आपोआप शिकेल. असं जर आईने ठरवलं तर त्या मुलाची काय गत होईल? आई मुलाला नेमकं काय देते? आई मुलाला पोषण त्याचं देते, थोडीफार त्याची काळजी लहानपणी घेते, पण मूल शिकतं ते सगळं आपलं आपण शिकतो. त्याच्या समोर जर चेंडू ठेवला किंवा एखादं रंगीत खेळणं ठेवलं तर पहिल्यांदा बाळाला काही हात कसे हलवायचे याचं काही फारशी दिशा बिशा कळत नसतं. आईने त्याचं कौतुक करून तान्ह्या बाळाला तीट लावू म्हणून वर्णन करून डोक्या आपल्या डोक्याच्या मध्यभागी बोट नेऊन दाखवलं तरी बाळ पहिल्यांदा बोट तसंच काहीसारखं करायचा प्रयत्न करतं आणि एकदा बोट त्याचं कानाकडे जातं, एकदा ह्या कानाकडे जातं, एकदा टाळूवरती जातं, पण असं करता करता हळूहळू आपला हात आपलं बोट नेमकं कसं हलवायचं त्याचं शिक्षण तो स्वतः घेत असतो. चेंडू पकडणं फार कठीण आहे, ला त्याला काहीच त्याच्या हातावरती त्याचं नियंत्रण नसतं, पण दुपट्यावर पडल्या पडल्या बाळ हात पाय सारखे हलवत असतं. किती हजारो किती लाखो वेळा हलवतं याची मोजदाद सुद्धा कठीण आहे, पण समोर चेंडू ठेवल्यानंतर त्या चेंडूकडे ज्या बाळाला दोन हात नेमके नेता येत नाही ते बाळ 10-12 वर्षाचं होईपर्यंत एखाद्या सचिन तेंडुलकरच्या चपलतेनी क्रिकेटच्या मध्यवर्ती पिच पासून ते बाउंड्री लाईन पर्यंत जाऊन कॅच पकडण्याचं कौशल्य साबित करतं. हे त्याला कुठून शिकवलं नाही, हे त्यांनी प्रयोग करून मिळवलं आहे. आईने जर असं ठरवलं की बाळ चालायला लागलं नको पडतं फार, तेव्हा ते पडणार नाही अशा स्थितीमध्ये जाईपर्यंत त्या मुलाला चालू द्यायचंच नाही असं जर ठरवलं तर ते बाळ चालायला कधीच शिकणार नाही. आणि मी ज्या पुस्तकाचं वर्णन केलं, साधना नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्या आईने असं वर्णन केलंय की मूल अपंग, त्यामुळे आई बापांना दोघांनाही मोठा न्यूनगंड होता की आपलं मूल असं का जन्मलं, आपल्या हातनं काय चूक झाली असेल. बाहेर त्याला कुठे घेऊन गेलं तर लोक विचारतात का असं काय झालं, त्याची शरम वाटते. आणि सगळ्या मुलांमध्ये आपल्या मुलाला खेळायला सोडलं तर सगळी मुलं चपळपणे इकडं तिकडं धावत असतात, धुडगूस घालत असतात, आणि आपलं बाळ मात्र काहीतरी हात वेडं वाकडं करून तोंड वाकडं करून तोंडातनं लाळ गळते अशा याच्यात चालतं, हे पाहून आईच्या हृदयाला याच्यापेक्षा जास्त वेदना कोणत्या असू शकत नाहीत. म्हणून जर का आईने असं ठरवलं की नको ते बाहेर जाणंच नको, आपणही जाणं नको आणि त्या बाळालाही बाहेर नेणं नको, काय आहे ते माझं बाळ माझं मी घरच्या एका कोपऱ्यात सांभाळीन असा जर आईने विचार केला तर त्या बाळाचा विकास होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर आईनी सुद्धा जर स्वतःला कोंडून घेतलं तर कोंडून घेणाऱ्या आईच्या हातून बाळाचा सुद्धा विकास होऊ शकत नाही. हे जीवशास्त्रीय उदाहरण मी अर्थशास्त्रातलं एक मोठं कठीण प्रमेय समजावून सांगण्याकरता मांडलं आहे. पोहायला शिकायचं असेल तर नदीच्या किंवा विहिरीच्या काठी किंवा तळ्याच्या काठी स्विमिंग पूलच्या काठी जमिनीवरती पोटावरती झोपून कितीही वर्ष हातपाय तुम्ही मारले तरी तुमचं पोहायला शिकणं कधीही पूर्ण होत नाही. पोहायला शिकायचं असेल तर नदीत उतरायला पाहिजे, 2-3 वेळा पाणी नाकातोंडात जाईल पण त्याच्यानंतर पोहायला आपोआप शिकता येईल. किती लोकांचं असं उदाहरण आहे की ते विहिरीवरती गेले आणि त्यांच्या सवंगड्याने त्यांना एकदम आत ढकलून दिलं, पहिल्यांदा त्यांना खूप राग आला, खूप भीती वाटली, खूप असुरक्षित वाटलं, पण एक दोनदा गटांगळा घेतल्यानंतर आपलं पोहतोय तरंगतोय असं लक्षात आलं आणि ते पोहायला शिकले. विकास व्हायचा असेल तर कधीतरी आम्ही कोपऱ्यामध्ये थांबू आणि थांबल्या थांबल्या आमच्यामध्ये अशी काही ताकद येईल की मग जगातल्या स्पर्धेला आम्ही तोंड द्यायची ताकद कमावू असं कधी होत नाही. शेतकरी संघटनेने ही विकासाचा हा सिद्धांत 12 वर्ष सातत्याने मांडला आणि असं प्रामुख्याने मांडलं की सरकार हे देशाचं कोणतंही भलं करू शकत नाही, सरकार कोणचीही समस्या सोडवू शकत नाही, कारण सरकार हीच मुळामध्ये समस्या आहे.
सरकार जितकं दूर कराल तितकं तुमचं देश भला होतो. सरकार आणि त्यांचे नोकरदार आणि त्यांचे पगारदार हे सगळं म्हणून देशाचं भलं करू शकत नाही. हा विचार शेतकरी संघटनेने मांडला. या विचाराचा आज जागतिक विजय झालेला दिसतो आहे. एका बाजूला सोव्हिएत युनियन आणि बाकी सगळं समाजवादी साम्राज्य याच्यामध्ये समाजवादी विचाराचा नियोजनाचा पाडाव झाला आहे. कदाचित इथले काही समाजवादी मान्य करतील न करतील, पण ज्यांनी रशियामध्ये चीनमध्ये नियोजनाची समाजवादी नियोजनाची व्यवस्था चालवायचा प्रयत्न केला ते आता मान्य करतात की नियोजन हा एक दृष्टीभ्रम आहे. अमुक एक गोष्ट होत नाही चांगली मग सरकारकडे ती द्या, राष्ट्रीयकरण करा किंवा कुणाला तरी ते त्याच्यावरती देखरेख ठेवायला नेमा. आपला एक दृष्टीभ्रम असा होतो की कुणीतरी नेमलाय ना आता होऊन जाईल. पण शेतकरी शेतावरच्या कामगारांना जर का रोज नीट मिळत नसेल, किमान वेतनापेक्षा कमी मिळत असेल, तर इन्स्पेक्टर नेमून काही फायदा होत नाही. इन्स्पेक्टर नेमल्याने तो फक्त जाऊन लाच खायला सुरुवात करतो. शेतकामगारांना रोज मिळावा अशी काही व्यवस्था त्याच्यातनं होऊ शकत नाही. तेव्हा एखादी गोष्ट व्यवस्थित होत नसेल तर नियोजनाने ती झाली पाहिजे अशी जी भावना आहे हा एक दृष्टीभ्रम आहे. वास्तवात त्याला काही स्थान नाही. याच्या उलट दुसरा एक दृष्टीभ्रम असा की बाजारपेठेवरती सगळं सोडून दिलं, सगळं मोकळं सोडलं तर कसं काय व्यवस्थित होईल. हा दृष्टीभ्रम किंवा हा विचाराचा भ्रम हा तसा फार जुना आहे. मी एक त्याचा थोडा मजेदार भाग सांग. समाजवादी तत्वज्ञानामध्ये परमेश्वर नाही असं मानलं जातं, जडवादी तत्वज्ञान आहे. आणि सगळ्या सृष्टीचा पृथ्वीचा विकास हा आपोआप झाला, निसर्ग क्रमाने झाला असं मानलं जात. या उलट नियोजन करायचं जर का आर्थिक विकास करायचा झाला तर मात्र काय केलं पाहिजे, मग मात्र नियोजन केलं पाहिजे. म्हणजे ज्यांना सगळ्या सृष्टीचा विकास नैसर्गिकरित्या होतो असं ज्यांचं ठाम मत आहे त्यांना आर्थिक विकास मात्र नियोजनाखेरीज होत नाही असं वाटतं. आणि याच्या उलट तथाकथित भांडवलशाही खुले बाजाराची व्यवस्था मांडणारे जे लोक त्यांचा नियोजनावर विश्वास नाही. खुल्या बाजारपेठेत सगळं काही होतं असं त्यांचं म्हणणं, पण सृष्टीच्या उत्पत्ती करता आणि उत्क्रांती करता मात्र वर कुणी बसणारा एखादा परमेश्वर सगळं काही नियोजन करत असतो असं नेमकं उलटं मत. या दृष्टीभ्रमातून वेगळ्या वेगळ्या विचित्र कल्पना तयार झाल्या. आणि आपण आज जे पाहतो आहोत ते रशिया आणि चीन मधल्या लोकांचं स्पष्ट मत असं की खुला बाजार याच्यापेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शक कोणी नाही. मी इथं थोडी स्पष्टीकरण करतो, कारण खुला बाजार म्हटलं की लोक लगेच म्हणतात म्हणजे हे तुम्ही अमेरिकेतले असणार, तुम्ही अमेरिकेचे हस्तक असणार किंवा भांडवलशाही असणार. पहिला खुलासा असा की खुली बाजारपेठ नावाची व्यवस्था आजपर्यंत जगात कुठेही अस्तित्वात नव्हती. खुली बाजारपेठेची व्यवस्था म्हणजे अमेरिकेची व्यवस्था ही कल्पना मुळामध्ये चुकीची आहे. नंबर दोन, आजही खुली अर्थव्यवस्था कुठे नाही आणि उद्याही कधीही खुली पुऱ्या अर्थाने खुली अशी अर्थव्यवस्था तयार होणारी नाही. पण आजच्या पेक्षा उद्या आपण जास्त खुले असू शकतो. मनुष्य प्राणी हा टोळीच्या रूपात जन्माला आला. मनुष्य प्राण्याचं व्यक्ती म्हणून उत्क्रांतीचं काम अजून चालू आहे. तो दिवसेदिवस व्यक्ती म्हणून स्वतःची इच्छाशक्ती दाखवण्याचा मार्ग आक्रमत आहे आणि आजच्या पेक्षा उद्या जास्त स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा खुली व्यवस्था नावाची काही अशी व्यवस्था चौकटबंद बांधलेली नाही. की हा समाजवाद की जिथे सगळ्या मालमत्तेचं राष्ट्रीयकरण झालं म्हणजे तो समाजवाद अशी काही व्याख्या खुल्या अर्थव्यवस्थेची नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की खुली अर्थव्यवस्था म्हणजे फार आनंददायक असते, सुखकारक असते ही कल्पनाही बरोबर नाही. मार्क्सने असं म्हटलं की वर्ग विग्रह संपला किंवा वर्गांचं अस्तित्व संपलं म्हणजे जी काही क्लासलेस वर्गविरहित समाज क्लासलेस सोसायटी तयार होईल त्याच्यामध्ये सगळे काही आबादी आवार असेल, सगळे आनंदी सगळे सुखी. महात्मा गांधींनी त्याच्या उलट म्हटलं
की पुढे जाण्यापेक्षा आपण आपल्या सर्व इच्छांवरती आकांक्षांवरती भोग लालसेवरती जर का बंधन घातलं तर आपण दुसरा एक स्वर्ग दुसऱ्या तऱ्हेचा तयार करू शकतो. खुल्या अर्थव्यवस्थेच्या तत्वज्ञानाचा विचार असा की असा आनंदाचा काळ कधीही येत नाही. असा स्वर्ग पृथ्वीवर कधी तयार होत नाही. पृथ्वीवरच्या सर्व व्यवस्था या नेहमी कायम सदाच्या अपुऱ्याच असतात. आजच्या व्यवस्थेतले दोष काढून टाकण्याकरता आपण प्रयत्न करतो त्याच्यातून एक नवीन व्यवस्था तयार होते आणि त्या नवीन व्यवस्थेमध्ये काही काळानंतर आपल्या आपण दोष तयार होतात आणि ती व्यवस्था पुन्हा बदलण्याकरता नवे लोक यावे लागतात. संपूर्ण दोषरहित असा समाज कधी तयार होत नाही. एका दोषास्पद समाजातून आपण दुसऱ्या दोषास्पद समाजाकडे जात असतो. तेव्हा पहिल्यांदा ही स्वप्न वगैरे सोडू द्या. खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये दुःख आहेत. खुल्या अर्थव्यवस्थेत उभं राहायचं म्हणजे स्पर्धा करायला उभं राहायचं आहे. माझ्या शेजारचा मनुष्य किंवा बाजारामध्ये जो काही माल येतो त्याच्यापेक्षा चांगला माल मी तयार करणार आहे, त्याच्यापेक्षा कमी किमतीत कमी करणार आहे, याच्याकरता सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चिंता करावी लागते, तडफडावं लागतं. खुली अर्थव्यवस्था म्हणजे उद्योजकांचा स्वर्ग नाही. खुली अर्थव्यवस्था म्हणजे उद्योजकांकरता ब्लड प्रेशर आणि अल्सर्स. तरी देखील खुली अर्थव्यवस्था याच्यापेक्षा चांगलं काही नाही. कारण माणसाला स्वतंत्र राहायचं असेल, कोणा स्टॅलिनचं, कोणा इंदिरा गांधीचं, कोणा क्लिंटनचं गुलाम व्हायचं नसेल तर माणसानी या ब्लड प्रेशरची आणि अल्सर्सची किंमत द्यायला तयार असलं पाहिजे, तरच तो मनुष्य स्वतंत्र म्हणून जगू शकतो. खुल्या अर्थव्यवस्थेचं तत्वज्ञान हे आहे. ही व्यवस्था कुठेही नाही, आज नाही, उद्या नाही, आणि ही एक वाटचाल आहे, ते काही एक स्टेशन नाही. या विचाराचा विजय समाजवादी देशात झाला, या विचाराचा विजय हिंदुस्थान सारख्या तिसऱ्या जगात झाला. नेहरू व्यवस्था संपली, पंतप्रधानांना जाऊन कबूल करायला लागले की झाली ती चूक, आता सोडून द्या, आता आम्ही नवीन वाटेने जातो आहोत आणि नियोजनाची वाट आम्ही सोडून देतो. याच्या पलीकडे आणखी एका तिसऱ्या जगामध्ये अशाच तऱ्हेची वाटचाल झाली. तिसऱ्या म्हणण्यापेक्षा पहिल्या जगामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या जगात जशी, दुसऱ्या आणि तिसऱ्या जगात जशी झाली तशी पहिल्या जगातली वाटचाल. तथाकथित पाश्चिमात्य देश अधिक जपान, आपण त्यांना सोयी करता हा शब्द काही योग्य नाही, पण भांडवलशाही देश असं वापर. या देशाची सरकार त्यांच्या देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये फारशी काही ढवळाढवळ करत नसत. म्हणजे मॉनेटरी आणि फिस्कल पॉलिसी सोडल्या आणि विनिमयाचा दराचं काही थोडंफार मॉनिटरिंग सोडलं तर देशाच्या आतमध्ये ते फारसे हात घालत नसत. पण या उलट आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र ते फार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत. आणि याचा इतिहास म्हटलं तर 300-400 वर्षाचा जुना आहे. इंग्लंड हे पहिल्यांदा सुरक्षित व्यापाराचं तत्वज्ञान सांगत असे. ॲडम स्मिथ नंतर जेव्हा त्यांची परिस्थिती, ताजा स्मिथच्या काळात जेव्हा त्यांची परिस्थिती थोडीफार बदलली आणि जर्मनीशी आपले कारखाने स्पर्धा करू शकतील असा जेव्हा आत्मविश्वास त्यांना वाटायला लागला तेव्हा त्यांनी खुल्या बाजाराची काही बोलणी चालू केली. पण ज्याला व्यापार युद्ध असं म्हणता येईल, आंतरराष्ट्रीय व्यापारातलं युद्ध, त्याची सुरुवात पहिल्या महायुद्धाच्या शेवटानंतर व्हर्सायच्या तहानंतर झाली. जर्मनीवरती प्रचंड प्रमाणामध्ये खंडणी लादण्यात आली आणि जर्मनीचे जे काही उत्पादक प्रांत होते ते सर्व जुन्या दोस्त राष्ट्रांनी काबीज करून घेतले. जर्मनीने खंडणी चुकवायची कशी? जर्मनीला उत्पादन करण्याकरता साधनं नाहीत आणि उत्पादन कसं बसं केलं आणि त्याची निर्यात करायचा प्रयत्न केला तर ते विकत घ्यायला कोणी तयार नाही. अशा परिस्थितीत जर्मनीचे त्यावेळचे अर्थमंत्री, आणि मला असं वाटतं की ज्या अर्थशास्त्रज्ञांविषयी मी काही वाचलं आहे त्याच्यातला सर्वात बुद्धिमान माणूस, त्याची बुद्धी नीट वापरली गेली नाही हा मुद्दा वेगळा, त्याचं नाव डॉक्टर शाफ्ट. या डॉक्टर शाफ्टनी पहिल्यांदा आपला निर्यात व्यापार वाढेल पण आयात व्यापार, आयात मात्र आपल्याकडे होणार नाही अशा तऱ्हेची धोरणं अवलंबायला सुरुवात केली. आणि कस्टम्स ड्युटीज किंवा वेगवेगळे चलनाचे दर अशा इतक्या काही क्लुप्त्या त्यांनी काढल्या
की हे ह्या युद्धातलं सर्व जी काही शस्त्रसामुग्री आहे ती डॉक्टर शाक्सच्या नावाने प्रसिद्ध आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ह्या सगळ्या परिस्थितीतून हिटलर तयार झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा पुन्हा एकदा युद्ध थांबलं म्हणजे शस्त्रबंदी झाली, शस्त्रसंधी झाली, त्यावेळी जग व्यापाराच्या दृष्टीने पुन्हा तुटलेलं होतं. संयुक्त राष्ट्र संघांची स्थापना करण्याकरता बैठक घेण्यात आली आणि नव्या जगाची उभारणी कशी करावी ह्याचा विचार करताना संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत, सिक्युरिटी काउन्सिल आहे, जनरल असेंब्ली आहे किंवा युनेस्को आहे, ज्या संस्थेत मी काम करत होतो अशा अनेक काही संस्था आहेत, त्यांची उभारणी करताना आणखी एक योजना अशी होती की सगळ्या जगामध्ये इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची संस्था तयार करावी आणि त्या संस्थेनी सगळ्या देशांना एकत्र आणून ही जे काही व्यापाराच्या मध्ये भिंती उभ्या झालेल्या आहेत, टागोरांची कविता आहे ना, सगळ्या जगामध्ये भिंती 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 झाल्या आहेत, तेव्हा ह्या भिंती दूर करण्याकरता काहीतरी कार्यक्रम त्यांनी हाती घ्यावा. आयटीओ तयार करण्याकरता सॅन फ्रान्सिस्कोला पहिली एक बैठक झाली. प्रत्येक देशाचं तत्वाला, प्रत्येक देशाचा तत्वाला पाठिंबा हो, सगळ्या देशातला सगळ्या जगातला व्यापार खुला झाला पाहिजे, पण आमच्या देशामधली जी काही व्यवस्था आहे ती बदलता कामा नाही. संयुक्त राष्ट्र संघामध्ये कामाचा अनुभव असलेला म्हणून सांगतो की संयुक्त राष्ट्र संघातलं काम हे पुष्कळसं जावाजावांमधलं जसं भांडण असतं त्या प्रकारचं असतं. तुमच्या घरामध्ये दोन स्वयंपाकघर का, दोन चुली का असं त्यांना विचारलं तर दोघी असं म्हणतील की नाही आमच्या दोघींचं आहे असं मत आहे की एक स्वयंपाकघर असायला पाहिजे, भावा भावांनी गुण्या नोंदून गुण्या गोविंदांनी नांदायला पाहिजे, पण ही माझी जाऊ ही एक माझा ऐकायला तयार नाही, हिनी जर माझं ऐकलं तर मग सगळं व्यवस्थित होईल. अशा दोन जावांचं भांडण सोडवणं कठीण, 108 जावांचं भांडण सोडवणं किती कठीण असलं पाहिजे. पण हळूहळू असं जेव्हा होतं तिथंच संयुक्त राष्ट्र संघाची गरज पडते. ठीक आहे, नाही जमत ना हरकत नाही, पण भांडू नका, एकत्र बसा, बोलत राहा, कधीतरी काहीतरी निघेल. अशा कित्येक फेऱ्या चालल्या आणि त्यावेळी त्यांनी असं ठरवलं, जेव्हा असं दिसलं की आयटीओ वगैरे काही तयार होत नाही तेव्हा इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही कल्पना बंद करण्यात आली आणि त्याच्याऐवजी जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ नावाची केवळ वाटाघाटी चालवण्याकरता केलेली संस्था असं त्याचं प्राथमिक वर्णन मी करतो. या संस्थेमार्फत तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या देशांच्या बैठकी घेतल्या गेल्या आणि एकदम काही खुला व्यापार होत नाही ना, ठीक आहे, मग खुल्या व्यापाराच्या दिशेने आपल्याला किती वाटचाल करता येईल. मग ज्यावेळी माझा या विषयावरचा प्रबंध आहे जुना की ज्यावेळी संबंध जगामध्ये खुला व्यापार होण्याची शक्यता नाही त्यावेळी मग निदान काही प्रदेशांच्या अंतर्गत खुला व्यापार तयार करणं शक्य आहे का. मग तिथं युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची सुरुवात झाली की सगळ्या जगामधला सगळा व्यापार एकदम खुला करता येत नसेल तर निदान काही प्रदेशामध्ये, मर्यादित भौगोलिक प्रदेशामध्ये आपण खुल्या व्यापाराची सुरुवात करून बघू. त्याची काही प्रगती झाली आणि मला आठवतं की 1961 साली आमच्या काही लोकांचं असं मत झालं होतं की आता संपूर्ण खुल्या व्यवस्थेचा नाद सोडून द्यावा, ते काही इतक्या लवकर येणार नाही, ते कधी येईल तेव्हा येऊ द्या, पण तोपर्यंत आपण प्रादेशिक खुल्या बाजाराची काही योजना करता आली तर करावी. 86 सालापर्यंत हे चक्र चाललं. 86 साली शेवटची वाटाघाटींची फेरी चालू झाली. या फेरीचं वैशिष्ट्य पहिलं असं की आजपर्यंतच्या फेऱ्यांमध्ये बिगर शेतीमालाच्या व्यापारावरती भर देण्यात आला होता. या युरुग्वेच्या 8व्या फेरीमध्ये पहिल्यांदा शेतीमालावरची बंधनं दूर कशी करता येतील हा एक मुख्य विषय होता. त्या वाटाघाटी सुरू व्हायच्या वेळी जे वाक्य वापरण्यात आलं ते असं की या वाटाघाटींचं उद्दिष्ट काय, सरकारी हस्तक्षेपामुळे जो काही विपरीत परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर झाले आहेत म्हणजे डिस्टॉर्शन कॉज्ड ड्यू टू स्टेट इंटरव्हेन्शन, त्याचं उद्दिष्ट. चर्चा चालली, गुऱ्हाळ लांबलं आणि एकमत काही होईना. मग काय केलं जातं संयुक्त राष्ट्र संघामध्ये,
की सेक्रेटरी जो असतो त्याला बोलावलं जातं आणि त्याला सांगितलं जातं बाबा हे काय सगळ्या लोकांचं काही एकमत होईल असं काही दिसत नाही आणि हा काय बोलतो तो काय बोलतो ते काही सांगता येत नाही. तेव्हा एक डोळ्यासमोर काहीतरी एखादा स्पष्ट मसुदा आला पाहिजे, कागदावरती लिहून काढू आणि ते कसं दिसतं बघू. म्हणजे नुसतीच लांब लांब भाषणं ऐकण्यापेक्षा ठराविक एका वाक्यामध्ये त्या वाक्यातल्या शब्दाबद्दल त्या वाक्यातल्या आकड्याबद्दल असा वाद घालायचा असेल तर लोकांना घालू दे, त्याच्याकरता मसुदा तयार कर. 8 वर्ष ही चर्चा चालल्यानंतर 6 वर्ष चर्चा चालल्यानंतर गाटचे त्यावेळेचे डायरेक्टर जनरल आर्थर डंकेल या माणसाला बोलावण्यात आलं आणि सांगितलं बाबा तू एवढे 6 वर्ष ऐकलंस आता एक मसुदा तयार कर आणि तो मसुदा कसा दिसतो ते देशांना पाहू द्या किंवा हा मसुदा आता अशा स्वरूपात पाठवा की हा तुम्हाला मान्य करायचा असलं तर मान्य करा, नाही करायचा असलं तर करू नका, ज्यांना मान्य असेल त्या देशांमध्ये हा करार होईल. म्हणजे इथं पहिली गोष्ट स्पष्ट झाली की डंकेलला शिव्या देणाऱ्यांनी, डंकेल हा अमेरिकन बँकर आहे, तो देश सगळा हिंदुस्थान जिंकायला हिंदुस्थान विकत घ्यायला निघाला आहे, जिंकायला निघाला आहे, कोणी म्हटलं हा स्विस कारखानदार आहे त्यांनी हिंदुस्थान जिंकायला काढला, ह्या गोष्टी खऱ्या नाहीत. डंकेलचं नाव त्याला सोयीकरता चिकटलं असलं तरी ही काही डंकेलची विचारसरणी नाही. 108 देशांच्या वाटाघाटीमध्ये कॉन्सेन्सस जे दिसलं ते कॉन्सेन्सस उतरवणारा हा मसुदा. आता याच्याविषयी चर्चा चालू झाली. चर्चा चालू करताना पहिल्यांदा काही गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या ह्या की हिंदुस्थाननी या करारावरती सही करायची नाही असं ठरवलं आणि ज्या दिवशी कधी सह्या होतील त्या दिवशी हिंदुस्थानचा प्रतिनिधी सही करायला गेला नाही तर त्याची गैरहजेरी कुणाच्याही लक्षात येण्याची शक्यता नाही. त्याचं कारण असं की सगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपले व्यापार हा पुरा 1% सुद्धा नाही आणि त्या सगळ्या आकडेमोडीमध्ये ज्याला अकाउंटिंग एरर म्हणतात म्हणजे बेरीज वजाबाकीची चूक किंवा डेसिमल पॉईंट धरणे दशांश धरण्याकरता जे काही फरक पडतो त्याला ज्या आकडेमोडीतली चूक ही हिंदुस्थानच्या व्यापारापेक्षा जास्त आहे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत अशा करता की हा शेवटी वाटाघाटीचा प्रश्न आहे, हा काही तत्वज्ञानाचा प्रश्न नाही आहे. तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे आणि आपण काय गमावणार आहोत या दोघांची दोघांचा नीट विचार सही करताना करणाऱ्यांनी करायला पाहिजे. हा मसुदा आला, त्याच्यावरती पहिल्यांदा काही 27 लोकांचा विचार विनिमय 27 लोकांशी विचार विनिमय सरकारने केला. सरकारला खरं काहीच कळत नाही, वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये सरकारने काय भूमिका मांडली हा मुद्दा वेगळा आणि जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये वाटाघाटी आल्या फक्त एक अडचण राहील, म्हणजे काय फक्त 99% अडचण राहील की ज्या सरकारने प्रामुख्याने हस्तक्षेप करून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विपरीतपणा आणला डिस्टॉर्शन्स आणली ते देश म्हणजे एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला युरोप आणि तिसऱ्या बाजूला जपान. या 3 देशांचं एकमत अजून झालेलं नाही, ते का झालं नाही वगैरे आपण नंतर. या 3 देशांचं एकमत झाल्यानंतर हा करार सहीला येणार आहे आणि त्यावेळी हिंदुस्थान सारख्या देशाला त्याच्यावरती जाऊन सही करण्यापलीकडे काहीही गत्यंतर नाही. ही बरी गोष्ट अगदी स्पष्ट. या प्रस्तावामध्ये अनेक अध्याय आहेत, अनेक चॅप्टर्स आहेत. डंकेल कुणी वाचलं किंवा नाही हा प्रश्न मी फारसा विचारत नाही, मी फक्त डंकेल पाहिलंय की नाही एवढाच प्रश्न विचारतो. त्याचं कारण असं की डंकेल ही काही वाचण्याची गोष्ट नाही. आंतरराष्ट्रीय कराराचा हा मसुदा आहे, त्याच्यामध्ये Z पर्यंत अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाला अनेक परिशिष्ट आहेत आणि ही गोष्ट स्पष्ट आहे की खुद्द आर्थर डंकेल यांनी सुद्धा डंकेल प्रस्ताव सगळा वाचलेला असणं शक्य नाही. याच कारण असं आहे की व्यापारी क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ व्यापारी मालाची देवाणघेवाण करताना आरोग्यविषयक काळजी काय घ्यावी याच्या संबंधी एक चांगलं जाडं जुडं परिशिष्ट आहे, ते फक्त डॉक्टरांना समजण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आण्विक परिणाम टाळण्याकरता एक परिशिष्ट आहे, ते फक्त
अणुसंबंधी जे काही खास वैज्ञानिक आहेत त्यांना समजायची शक्यता आहे. कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर बद्दलचं जे परिशिष्ट आहे ते फक्त त्या विषयातल्या तज्ज्ञांनाच संपूर्ण समजण्याची शक्यता आहे. तेव्हा डंकेल कुणी वाचलाय का नाही वाचला का ही चर्चा तशी निरर्थक आहे. कारण आमच्या देशाची फार दीर्घकाळची परंपरा अशी आहे की 80 वर्ष मार्क्सवाद्यांनी डाव्या विचारवंतांनी इथं एक बौद्धिक आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि ते प्रस्थापित करणाऱ्यांपैकी बहुतेकांनी मार्क्सवरचं एक पुस्तक सुद्धा वाचलेलं नव्हतं. आमच्या देशात हिंदुत्वाचा अभिमान बाळगण्याकरता हिंदुत्वावरचं कोणतं पुस्तक वाचलेलं पाहिजे अशी आवश्यकता कुणी सांगितलेली नाही. तेव्हा डंकेलवरती वाद घालताना कुणी हे वाचलं आहे किंवा नाही हा मुद्दा काही फारसा प्रस्तुत नाही. त्याच्यामधले 4 महत्वाचे भाग आपण घेऊ. सगळ्या काही एक एक चॅप्टर आपल्याला बघत जायचं नाही. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग हा व्यापाराविषयी आहे. कारण काय करायचं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार खुला करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे जो जो विपरीतपणा आला आहे तो दूर करायचा आहे. मग पहिली पायरी कोणची, व्यापार खुला करा. दुसरी पायरी कोणची, नुसता व्यापार खुला करून चालत नाही. मला व्यापार करता करता जर असं वाटलं की इथे माल तयार करण्यापेक्षा मी परदेशात एखादी फॅक्टरी काढली आणि तिथल्या तिथं जर माल पुरवायला लागलो तर मी जास्त चांगल्या तऱ्हेने काम करू शकेन असं जर मला वाटलं तर दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करण्याची सुद्धा शक्यता मला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन गुंतवणुकीबरोबर काही दुसऱ्या गोष्टींची आवश्यकता. अमेरिकेमधले, जर्मनीमधले, फ्रान्समधले, जपानमधले, जपानमधली उदाहरणं दररोज वर्तमानपत्रात येतात. ते हिंदुस्थानात गुंतवणूक करायला तयार आहेत पण ते म्हणतात की तुम्ही गुंतवणुकीला नाममात्र परवानगी देता पण प्रत्यक्षामध्ये इथं गुंतवणूक करणं आम्हाला अशक्य आहे. अमेरिकन कारखानदाराला, जपानी कारखानदाराला जर सांगितलं की हिंदुस्थानात या आणि इथं काम करा, गुंतवणूक करा आणि गुंतवणूक करताना तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खोला तर ते म्हणतील नको बाबा आम्ही तुमच्या देशात येत नाही. ही तुमची बँकिंग सेवा आणि ही तुमच्या विमा सेवा यांनी काम करणं आम्हाला शक्य नाही. आम्हाला गुंतवणूक करायची असतील तर आमच्या बँकांच्या, आमच्या पद्धतीने काम करणाऱ्या बँकांच्या काही शाखा तरी इथं खोलल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे सेवांची देवाणघेवाण हा 3रा विषय. आणि 4था विषय, तुम्ही दिवसा व्यापार करणार, वस्तूंची देवाणघेवाण करणार आणि रात्रीच्या वेळी पण त्या ज्या वस्तूंची देवाणघेवाण किंवा यंत्रसामुग्री जी आहे त्याचं स्वरूप काय आहे. समजा एक यंत्र 1000 रुपयाला मिळत आहे, त्या 1000 रुपयाच्या यंत्राच्या त्याच्यातल्या धातूची किंवा त्याच्यातल्या अभियांत्रिकीचा खर्च हा फार तर 400-500 रुपये असेल. त्याची किंमत 1000 रुपये आहे कारण निदान 500 रुपये त्या यंत्राच्या संशोधनाकरता गेलेले आहे. एक त्याचा दृश्य जड भाग आहे आणि दुसरा त्याच्या मागच्या बुद्धीचा भाग आहे. तुम्ही दिवसा या यंत्राच्या व्यापाराची किंवा देवाणघेवाणीची गोष्ट करायची आणि रात्री मात्र यंत्रासंबंधी जे संशोधन असेल ते जाऊन चोरायचं. अशी जर काही व्यवस्था चालू केली तर त्याच्यातनंही खुला अर्थव्यवस्था, त्याच्यातनं खुली अर्थव्यवस्था निघू शकत नाही. तेव्हा बौद्धिक संपदा किंवा इंटेलेक्च्युअल पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, इंटेलेक्च्युअल किंवा पेटंट हा त्याच्यातला 4था विषय. हिंदुस्थानात चर्चा झाली ती फक्त 4था आणि त्या मानाने कमी महत्वाच्या विषयावर. मी आज प्रामुख्याने 2 विषयावरती बोलणार आहे. तो म्हणजे व्यापाराचा मुद्द्याचा भाग आणि संबंध डंकेल प्रस्तावामध्ये शेतीविषयक व्यापार हा प्रामुख्याने चर्चेचा विषय आहे. जपान, अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये वादावादी चालू आहे ती कारखानदारी व्यापाराबद्दल नाही, शेतीमालाच्या व्यापाराबद्दल. म्हणून व्यापारातील प्रामुख्याने शेतीमालाचा व्यापार आणि हिंदुस्थानात या विषयावर फारच ओघड होते आहे म्हणून बौद्धिक संपदेचा प्रश्न. या 2 मुद्द्यावरती मी बोलणार. डंकेलनी मांडलेल्या प्रस्तावामध्ये शेतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यातल्या काही मी तुम्हाला सांगतो. पहिली तरतूद अशी की कोणाही सरकारनी आपल्या शेतकऱ्यांवरती सक्तीची लेव्ही वसुली लादू नये. ही मागणी शेतकरी आंदोलनाची गेल्या 12 वर्षाची आहे.
आम्ही केलेल्या पहिल्या आंदोलनामध्ये पंजाबमधनं हरियाणामध्ये पंजाबमधनं दिल्लीमध्ये डोक्यावरती 10-10 किलोची पोती आम्ही गव्हाची घेऊन आलो होतो. कारण एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात गहू आणता येत नाही असा नियम. सरकारलाच विकला पाहिजे की सक्तीची लेवी होती. अशा तऱ्हेची सक्ती कोणीही लादू नये कोणत्याही सरकारने हा पहिला नियम. रॅशनिंग मध्ये तुम्हाला जर गहू किंवा धान्य वाटायचं असेल, विकायचं असेल, स्वस्त भावात विकायचं असेल, तर त्या स्वस्त धान्य दुकानांचा बोजा शेतकऱ्यांवर पडता कामा नये. रेशन दुकानामध्ये द्यायचं धान्य सुद्धा सरकारने खुल्या बाजारात विकत घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही तुमच्या बजेटातनं वाटेल तितकी सबसिडी द्या. पण एव्ही प्रोक्युअरमेंट किंवा लेव्ही अशा तऱ्हेच्या व्यवस्थेला डंकेल विरोध करतो. नंबर एक. नंबर दोन, कोणत्याही तऱ्हेचा माल लादायला डंकेल विरोधाला जाणार. तो दुसऱ्या देशामध्ये जाऊन 250 किंवा 300 रुपयाला विकायचा आणि आपल्याला परदेशामध्ये परदेशाच्या बाजारपेठेमध्ये उभं राहायचं, या डंपिंगला डंकेलचा विरोध आहे. निर्यातीकरता प्रोत्साहनही देता कामा नये आणि शेतकऱ्यांना निर्यातीकरता सबसिडी देता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या निर्यातीवरती बंदीही असता कामा नये. आता डंपिंग आणि निर्यात हा हे मुद्दे समजून घेण्याकरता आपण थोडी जागतिक परिस्थिती पाहू. अमेरिकेत, जपानमध्ये आणि युरोपमध्ये हा एक गट आपण धरू. जगातले दुसरे ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना इत्यादी प्रभूती देश यांना केन्स ग्रुप म्हणतात, तो दुसरा गट, त्याचा आपल्याला फारसा विचार आज करायचा नाही. आणि तिसरा गट हा हिंदुस्थान सारख्या देशांचा. पहिल्या गटामध्ये सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देतात. किती देतात? आता याची आकडेवारी उपलब्ध आहे. डंकेलच्यामुळे एक मोठी मेहरबानी शेतकऱ्यांवरती झाली की 10 वर्षापूर्वी मी जेव्हा म्हणत होतो की हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला सबसिडी मिळत नाही, हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला नकारात्मक सबसिडी मिळते, तेव्हा त्याच्याकडे हसून पाहणारे आमचे प्राध्यापकी अर्थशास्त्रज्ञ आता गुपचूप कबूल करायला लागले की खरी गोष्ट आहे, आता निगेटिव्ह सबसिडी आहे, या गोष्टीला मान्यता मिळाली. जपानमधल्या शेतकऱ्यांनी 100 रुपये उत्पादन खर्च केला तर जपानी शेतकऱ्याला 190 रुपये मिळावेत अशी व्यवस्था आहे. युरोपमधल्या शेतकऱ्याला साधारणपणे 162 ते 165 आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्याला 135 रुपये मिळावेत. म्हणजे जपानमध्ये 90% सबसिडी आहे, युरोपमध्ये 65% आणि अमेरिकेमध्ये 35%. हिंदुस्थानातली सबसिडी किती? सरकारने आता कबूल केलं की शेतकऱ्यांना नकारात्मक म्हणजे उणे सबसिडी आहे. पण अजूनही आकड्यांचा खेळ करून ही नकारात्मक सबसिडी फक्त 2.6% आहे असं हिंदुस्थान सरकारचं मत आहे. अर्थशास्त्रज्ञांनी डॉक्टर अशोक गुलाटी यांनी केलेलं काम किंवा या विषयाच्या माझ्या कामामध्ये मी 1981 साली असं दाखवून दिलं की हिंदुस्थानच्या शेतकऱ्याची नकारात्मक सबसिडी ही 60% आहे. माफ कर, 40% म्हणजे त्याला 60 रुपये मिळतात, 40% त्याला उणे सबसिडी आहे. आता आपल्या समोर एक प्रस्ताव आलाय. डंकेल म्हणतो की ज्या ज्या देशामध्ये 10% जास्त सबसिडी आहे त्या देशातली सबसिडी 24% कमी झाली पाहिजे. म्हणजे याचा परिणाम कुणावर? अमेरिका, जपान आणि युरोप, जे लोक असं म्हणतात की डंकेल हा साम्राज्यवाद्यांचा आणि भांडवलवाद्यांचा हस्तक आहे, त्यांनी हे लक्षात ठेवा की डंकेलच्या प्रस्तावातलं सगळ्यात मोठं कलम हे जपान विरोधी, युरोप विरोधी आणि अमेरिका विरोधी आहे. तिथले शेतकरी त्याच्या विरुद्ध आरडाओरड करून राहिलेले आहेत. याच्यावरती हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यायची? आमची भूमिका काय? आमची परिस्थिती काय? सरकार आम्हाला निर्यातीकरता प्रोत्साहन द्यायचं तर सोडाच आणि सबसिडी तर द्यायची सोडाच. हिंदुस्थान सरकारची आजपर्यंत भूमिका अशी आहे की शेतीमालाच्या निर्यातीवर पहिल्यांदा बंदीच. आयात करा, सरकार करतं. एवढंच नव्हे तर आता नुकतं घडलेलं उदाहरण म्हणजे 530 रुपयाचा गहू हिंदुस्थानात आणून 280 रुपयाला सरकार आमचं विकत. याच्या विरुद्ध जपानचं उदाहरण बघा. मी जपानची काही शिफारस करत नाही, पण हिंदुस्थान सरकार 530 रुपयाला गहू खरेदी करतं आणि हिंदुस्थानात आणून विकतं. दुसऱ्या बाजूला जपान, तुम्ही जपानमध्ये गेलात टोकियोला आणि जवळ काही टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर वगैरे घेऊन गेलात, कॅमेरा घेऊन गेलात, तर कस्टम्स अधिकारी तुमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. पण तुम्ही तांदुळाची एवढीशी पुचुंडी नेली तर तुम्हाला 3 दिवस तिथं ते अटकून ठेवतील.
जपानमध्ये तांदुळाच्या आयातीला संपूर्ण बंदी आहे. जपान सरकारनी तांदुळाचा ठरवलेला भाव हा आंतरराष्ट्रीय किमतीच्या 1921 सालापासून तिप्पट आहे आणि आज पाचपट आहे. डंकेल प्रस्तावावरती चर्चा चालू झाल्यावर जपानवरती दबाव आणला गेला की नाही तुम्ही आयात करायला सुरुवात केली पाहिजे, तांदुळाचे दरवाजे खुले केले पाहिजेत. त्याला जपानने दिलेलं तात्पुरतं उत्तर, डिप्लोमॅटिक उत्तर, असं ठीक आहे तुम्ही म्हणता तर आम्ही आयात करू पण त्याच्यावरती आम्ही 1000% कस्टम्स ड्युटी लावू, 1000%. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणाऱ्या सरकारचं एक टोकाचं उदाहरण जपान आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना गव्हाचा भाव 280 वर 1 रुपया नकार देणारं सरकार, परदेशातनं 530 रुपयांनी गहू आणून इथं पोहोचत, हे देशद्रोहीपणाचं सरकार असलेलं दुसरं टोकाचं उदाहरण. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हे तपासायचं आहे, शेतकऱ्यांचं मत कसं राहील. आपण तत्व, मी खुला अर्थव्यवस्थावादी पहिल्यापासून आहे, पण ह्यावरती जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तुमच्या हिताचं काय आहे ते बघून घ्यायचा आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने निर्यातीवरती बंदी आजपर्यंत सरकारने घातली आहे. डंकेलमुळे जर का निर्यात बंदी उठली तर शेतकरी काय सगळा माल निर्यात करायला लागणार आहे ही काही शक्यता नाही आहे, पण शेतकऱ्याला बुडवण्याचं सरकारच्या हातातलं एक मोठं हत्यार संपून जाणार आहे. कांद्याची निर्यात बंदी, कापसाची निर्यात बंदी, असे उद्योग करून शेतीमालाचा भाव बुडवण्याचं जे साधन सरकारने गेल्या 50 वर्षांमध्ये वेळोवेळी वापरलं ते कारखानदारांची नाही उघड मी 80 साली म्हणत होतो,
की आम्ही साखर विकू शकतो, कापड विकू शकतो, कापूस विकू शकतो, पण ज्या गाडीचं हॉर्न फक्त दाबलाचं वाजत नाही बाकी गाडीचे सगळे पाच टक्का टक्का वाजतात की बियाड गाडी परदेशात विकली जाण्याची काही शक्यता नाही. टाटाच्या टेल्को कॉन्ट्रॅक्टला बाहेर घेवायची नाही. मग टाटा परकीय चलन मिळवण्याकरता हल्दीची मेस्कोट जाळीची पिठं वगैरे दिसत आहे. किर्लोस्कर यांचं पाच वाज पडते इंजिन आम्हाला काही पर्याय नाही म्हणून घ्यावं लागतो. परदेशात त्याला कोण घेणार? मग किर्लोस्कर तांब्याच्या वस्तू परदेशात निर्यात करतात. कल्याणी भारत कोणत्या वस्तू बाहेरसाठी ती शक्यतो नाही म्हणून सध्या त्या आंब्याचा रस आणि कंठाच्या पोळी कंठाच्या पोळ्या आणि साक्षरची आणि सगळ्यामध्ये चांगलं उदाहरण अत्यंतकडे 17 सप्टेंबरचा लोकसत्ता नागपूर गुंफा त्याच्यामध्ये एक प्रकरण दिलं आहे. राजी वस्त्रांचे सर्वात मोठे कारखाना, सगळ्यात कार्यक्षम कारखाना, सगळ्यात आधुनिक कारखाना कोण? भूबई अंबानी यांच्या कारखान्यामध्ये 2 मोठी फुटी पडली होती. निर्याती करता तयार दुबईला जाणार राजी वस्त्रांचे धागे धागे सिंथेटिक पाहिजे. एका एक्साईज इन्स्पेक्टरला कदाचित त्यांनी त्याला हप्ता दिला नसेल योग्य. तेव्हा त्यांनी ते खोपं उघडलं आणि त्या खोक्यामध्ये कृत्रिम धाग्याच्याऐवजी मसुराची डाळ होती. मसुराची डाळ हिंदुस्थानात त्याची किंमत 10 रुपये किलो आहे आणि दुबईमध्ये 70 रुपये. मग कारखानदारांना जागतिक स्पर्धा करण्याची आज शक्यता नाही. म्हणजे 50 वर्षाचा नेहमी औद्योगिकरणाचा कार्यक्रम फुकट गेला आहे पण शेतकरी ही स्पर्धा सोडू शकतो अशी. आता काय करावं तुम्ही म्हणाल? शेतकऱ्याला न्याय द्यावा का कारखानदारांना द्यावा? मी शेतकरी काही जन्माचा शेतकरी नाही, मी देशाच्या विकासाचं एक दर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात पडलो आहे आणि मला असं वाटतं की हा प्रश्न न्याय शेतकऱ्यांना द्यायचा का कारखानदारांना द्यायचा असा नाही. 50 वर्ष कारखानदारांची कोडकोपूक झाली आता शेतकऱ्यांची कला असाही हा प्रश्न नाही. कारखानदारांना 50 वर्षाच्या कोडकोपूकानंतर स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नसेल तर या 50 वर्षाच्या बाळांनी आईचा पदर धरून चालायचा आणि खुल्या जागतिक स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. आज तुम्ही जर असं म्हटलं की आम्हाला त्याच्या बाजूला एक लहानसा डबकं बांधून द्या, त्या डबक्यामध्ये आम्ही आपल्या हातपाय मारून बसू आणि एक दिवस त्या कळ्यामध्ये जाऊन पोहायला लागू हे शक्य नाही. कारखानदारी हिंदुस्थानातली जर का स्पर्धात्मक व्हायची असेल तर त्याच्याकरता त्यांना परदेशी सामना केला पाहिजे. मगाची जे विकास शेतकरी संघटनेचा आणि डंकेलचा संबंध खरा एवढा. 10 वर्षापूर्वी आम्ही जे म्हणायला लागलो ते डंकेला आज म्हणायला लागला. परवाच्या दिवशी गेल्या पंधरवड्यामध्ये लोकसभेच्या व्यापार स्थायी समितीने मला बोलवलं डंकेल आणि त्यांनी मला असं विचारलं की सरकारनी इथं काय करावं असं तुमचं म्हणणं. मी त्यांना म्हटलं सरकारनी काही करावं अशी माझी अपेक्षा. मला आनंद असा आहे की जी गोष्ट तुम्हाला शेतकरी संघटनेने सांगून समजली नाही आणि मी स्थायी समितीचा शेतीविषयक स्थायी समितीचा अध्यक्ष असताना माझा अहवाल तुम्ही वाचला असता तर डंकेलकडनं थोडे पैसे त्यावेळी तुम्ही ऐकलं नाही म्हणून तुमचा इतिहास वेळ आहे तर मला आनंद हा आहे की तुम्हाला हे ऐकलं आहे. आता दुसरा मुद्दा ते सही करायची किंवा नाही, काय फायदे काय तोटे हे सगळं पण ह्या मुद्द्यावरती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वापरलेले वाक्यपण चांगलं मला आवडतं. एस्टिमेट्स कमिटी नावाची पार्लमेंटरी कमिटी आहे त्याच्यासमोर डॉक्टर मनमोहन सिंग गेले आणि त्यांना एस्टिमेट कमिटीच्या सदस्यांनी विचारलं की भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करायकरता उभी राहू शकेल का? आणि त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि त्याच्याबरोबर दुसरं वाक्य पुढे जोडलं की आणि म्हणूनच आपण खुली व्यवस्था स्वीकारली पाहिजे. ही स्वीकारत नाही तोपर्यंत फुगड्या घेऊन तुम्ही एक दिवस चालायला लागाल ही काहीही शक्यता नाही. हा व्यापाराच्या बाबतीचा महत्वाचा काय संरक्षणाने पदराखाली घालून घालून मूल चांगलं होत नाही. नेहरूजीच्या पदराखाली कारखानदारी कृती राहिली, संरक्षणाने विकास होत नाही. आणि मग दुसरा जो त्याच्यातला अध्याय वादविवादाचा विषय झालेला तो म्हणजे बौद्धिक संपदा. संरक्षणाने
विकास होतो का होत नाही हाच मुद्दा आहे. फक्त भौतिक संपदेच्या बाबतीत तो विषय थोडा वेगळ्या तऱ्हेने मांडला. थोडी पाशू हिंदुस्थानातली ज्ञान परंपरा उभी गेली. आमच्याकडे संस्कृतमध्ये सुभाषित अनेक आहेत की ज्ञान दिल्याने वाढते वगैरे. प्रत्यक्षात आमची परंपरा अशी की ज्ञान लपून ठेवायचं. काही ठराविक जातीनेच विद्याची उपासना करायची, बाकी त्यांना शाळेत जायची परवानगी नाही. पुस्तकाचा जर का अमुक एक पुस्तक आमच्या जातीच्या माणसाने हात धरला तर त्याचा हात छाटण्यात यावा असं मनुस्मृतीने सांगावं. ही केवळ काही ब्राह्मण जातीचेच लोक ज्ञानाची मक्तेदारी ठेवत होते असं नाही. आजही गावागावामध्ये विंचवाचं विष उतरवणारे, सापाचं विष उतरवणारे किंवा काविळ झाली तर उतरवणारे असे पुष्कळ लोक. पण त्यांना सांगितलं बघ तुझी विद्या निदान तुझ्या पोराला सांग ती विद्या जाऊ नये, निदान कुठेतरी चालू व्हावी. आपल्या पोराला सुद्धा न सांगतात ते म्हणून जातात. पण ती विद्या खरी नसल्यामुळे ते सांगत नाहीत का काही वेगळ्या आटा असतात म्हणून सांगत नाही. हा मुद्दा याच्या पलीकडे पाश्चिमात्यांची ज्ञान परंपरा वेगळी आहे. संशोधन करा, कला आणि ते समाजाशी वाटून घ्या. समाजाला तुम्ही काय संशोधन केलं ते बालकाईनी तपशीलवार लिहून द्या आणि ते समाजाला तुम्ही संशोधनाचं ज्ञान दिल्याबद्दल कृतज्ञतेपोटी समाज 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष त्या संशोधनाचा आर्थिक फायदा तुम्हाला घ्यायला देईल. बघा यात काही विशेष विचित्र काही नाही. तुम्ही घर बांधा, घर तुमची मालमत्ता समजतात असं जर कुणी सांगितलं जो घर बांधेल त्याला घर फक्त 5 वर्ष वापरायला मिळेल आणि त्याच्यानंतर ते समाजाचं होईल. तुम्ही फार दुःखी होता की माझं घर मला मिळालं पाहिजे, माझ्या मागोमाग माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, नातवाला मिळालं पाहिजे. ही मालकी कायम होती. पण कुणी जर एखादं संशोधनाने संशोधन केलं तर त्यांनी काही मालकी मिळवली हे खरं नाही. त्यांनी आपली बुद्धी ही सगळ्या समाजाला वाटून घेतली पाहिजे, जगाच्या भल्याकरता वाटून घेतली पाहिजे वगैरे. म्हणजे समाजवादी तत्वज्ञान की ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे समाजाला द्यावं आणि ज्यांनी त्यांनी आपल्या गरजेप्रमाणे घ्यावं. सुदैवानी ही क्षमता गरजेचं तत्वज्ञान आता सुरीला मिळालेलं आहे. रशियाचा पाडाव होण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं की तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते पाश्चिमात्य जगाशी स्पर्धा करू शकले नाहीत हे त्याचं महत्वाचं कारण. संशोधनाच्या चोरीला प्रतिष्ठा देणारं समाजवादी समाजवादी साम्राज्य याच कारणाने पडत. आता दोघांमध्ये म्हणजे पाश्चिमात्य वाटणं एका बाजूला आणि हिंदुस्थान सारखी वाटणं एका बाजूला यांच्यामध्ये साहजिकच मोठी तफावत आहे. आणि या तफावतीवरती लोकहितवादींनी लिहिलं आहे, ज्योतिबा फुलेंनी लिहिलं आहे की हे जे विज्ञान आहे ते आपल्याकडे येणं आवश्यक आहे. पण ते यायचं कसं? इंग्रज आले आणि त्याच्याबरोबर एकदम नवं विज्ञान इतकं म्हणजे थोरले माधवराव क्षयाने आजारी पडले तर त्यांना देऊळच्या गणपतीच्या देवळात नेऊन ठेवण्यापलीकडे दुसरी आमच्याकडे औषधोपचाराची योजना नाही. त्याच्यानंतर 100 वर्षाच्या आज आगगाड्या लोखंडाच्या रुळावरनं धावायला लागल्या आणि त्या काळच्या कवीनी मेळ्यामध्ये वर्णनं केली की साहेबाचा कोर्स मोठा असली होती पहिल्याची तारीख कशी ही परिस्थिती त्यावेळी झाली. 1857 बंडानंतर इंग्रज सरकारने धक्का खाल्ला. 1857 पर्यंत सरकार सवर्ण आणि बाकीच्या जाती यांचं काहीतरी थोडं एकत्र त्यांना आणायचं, दोघांना समान पातळीवर आणायचा प्रयत्न करतो. 1857 बंडानंतर इंग्रज सरकार घाबरलं आणि त्याने असं ठरवलं की हे यांची जी काही जाती व्यवस्था वगैरे आहे त्याच्यात आपण फारसा हात घालायचा नाही. त्यानंतर हे फुल्यांचं वर्णन आहे. शिक्षणाचा इंग्रजी शिक्षणाचा फायदा हा प्रामुख्याने काही ठराविक वर्गांनी ठराविक जातींनी घेतला आणि त्यांनी आपलं जुनी ज्ञान परंपरा चालू केलं. इंग्रज हा संस्कृतीचं एवढं सगळं भंडार समोर पुढे झालेलं आहे. मेकॉलेनी म्हटलं की आमच्याकडचं संस्कृत वाङ्मय आणि साहित्य फार समृद्ध आहे. म्हणजे काय तर लंडन म्युझियमच्या लायब्ररीतल्या एका कपाटा इतकं सुद्धा सगळं मिळून संस्कृत साहित्य नाही. मग कविता लिहायच्या तर कशा लिहायच्या? तर इंग्लंडमध्ये सॉनेट्स काय लिहिली जात आहेत ती पाहिली.
काही भावगीतं लिहिली जात आहेत ती पाहावी. मग कमी लोकांनी कविता चोरून इकडं आणायला सुरुवात केली. तशा आचार्य प्रके अत्र्यांनी याच्यावरती झेंडूची फुलेमध्ये टीकेचे आसूड ओढले की आपण जावं कोणतीही पाने चोरा, तू रात्री एवढा फिरतोस आणि घरं फोडायचं तुका कशाकरता घेतो? पोलीस करायची असली तर माझ्यासाठी का? ही बस फलवाङ्मयाची भांडावे आम्हासाठीच ना पावे, खुली दयांची तुझला द्वारे चिंता न करी. नयन करावे धरावे कवीने, लाजन धरावी कवीने, तरीच त्या ते विमाने नेतील स्वर्गी, अशी प्रल्हाद केशव अत्र्यांची त्यांच्यावरची टीका. बाहेरून चोऱ्या करून कल्पना करून कविता लिहिलेले कवी संमेलनांचे अध्यक्ष होऊ लागले. परकीय पुस्तक चोरून कॉप्या करणारी मंडळी ही लेखक म्हणून मान्यता पाहू लागली, एवढंच नव्हे तर प्रतिभेचं साधन कसं करावं याच्याबद्दल लोकांना सल्ला देऊ लागली. अर्थशास्त्री तर चोरी केली दुसरं काहीच नाही. अर्थशास्त्रामधला एकही प्रबंध माझ्या माहितीतला स्वतंत्र नाही. समोर 22 पुस्तकं ठेवायची आणि त्याची कॉपी करून काढली म्हणजे आमच्याकडचा एक प्रबंध अलगत तयार होतो. आणि शास्त्रज्ञांची हीच स्थिती. स्वतंत्र संशोधन करणारा एखादा जगदीशचंद्र बोस रामन सोडला तर बाहेर संशोधन झाल्यानंतर 10 मिनिटात स्वतंत्र संशोधन करण्याची गर्दी. अल्लाउद्दीनाची गुहा संबंध उघडी पडल्यावरती मग अल्लाउद्दीनने काय केलं की एक गाडं घेऊन जायचं आणि जशी गरज पडेल तशी रत्न माणकं घेऊन यायची, ती विकायची गरज आली. आमच्या शहरी बुद्धिमंतांनी परदेशी पाश्चिमात्य संस्कृतीच्या अल्लाउद्दीनच्या प्रयत्न उत्सुक गारवावरनं रत्न माणकं आणून आमच्या देशाला स्वीकारायचा हा कार्यक्रम. 47 सालानंतर